नमस्कार, हेल्दी कुकिंग विथ राजश्री मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी मटन रस्सा, अगदी झणझणीत आणि खूप टेस्टी असा, तोही स्पेशल खानदेशी मसाला वापरूनच। चला तर मग बनवून घेऊया। 750 ग्रॅम मटन इथे घेतलेले आहे, हे काही हड्डीचे पीसेस आहेत आणि काही सॉफ्ट, म्हणजे सगळं असं सुरेख असं निवडून मटण घेतलेलं आहे। ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्याला फोडणीला घालणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठे कांदे जे चौकोनी कापून घेतलेले आहेत, आलं पेस्ट, लसूण पेस्ट जे प्रत्येकी 1-1 चमचा आहे, 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे, हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, इथे मी 2 मीठ वापरलेलं आहे, त्याला खूप अशी छान टेस्ट येणार आहे, आणि कोथिंबीर। तेल तापलेलं आहे, त्यात सगळ्यात आधी जिरे घालून घेत आहे। जिरे छान तडतडत आहे। आता त्यात कांदा घालून घेत आहे। हा कांदाही ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा अर्धवट झालेला आहे। आता त्यात साऱ्या पेस्ट घालून घेत आहे। हे छान फ्राय झालेलं आहे। आता त्यात हे मटनचे पीसेस सोडून घेत आहे। छान असं चरबीदार मटण आहे, आपण बघू शकता। आता हे मिक्स करून छान तेलावर होऊ देणार आहे 4-5 मिनटं। मटण छान फ्राय झालेलं आहे। आता त्यात हे भाजीला हवं असेल तेवढं गरम पाणी घालून घेत आहे। आणि मटण सूप कसं बनवायचा याचा मी सेपरेट व्हिडिओ शेअर केलेलाच आहे, त्यासाठी आय बटन नक्की दाबा। चवीनुसार थोडंच मीठ घालत आहे, कारण खूप जास्त मीठ घातलं तर मग मटण शिजायला वेळ लागतो। आणि अगदी चिमूटभर काळं मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून थोडी कोथिंबीर घालून आता कुकरला 3-4 शिट्या घेऊन घेणार आहे, अगदी मऊ शिजेस्तोवर। 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, जे पातळ काप करून घेतलेले आहेत, 1/2 वाटी खोबरं, 1 मोठा चमचा आले पेस्ट, 1 मोठा चमचा लसूण पेस्ट आणि 2 चमचे धने, हे सर्व प्रथम आपण भाजून घेत आहोत। धने छान असे खरपूस भाजले गेले आहेत, त्यांना आता डिशमध्ये काढून घेत आहे। खोबरे भाजून घेत आहे, तेही मंद अशावर, अगदी खरपूस सोनेरी होईस तोपर्यंत। गोल्डन झालेलं आहे, त्यालाही डिशमध्ये काढून घेत आहे। कांदा छान असा गोल्डन भाजून घेत आहे। कांदा छान गोल्डन झालेला आहे, गॅसची फ्लेम कमी करून त्यालाही डिशमध्ये साईडला काढून घेत आहे। हा जो मसाला आपण केलेला आहे तो मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे। सर्वप्रथम खोबरे आणि धने आणि त्यात हे आलं आणि लसूणची पेस्ट मी वापरलेली आहे। ती नसेल तर तुम्ही अख्खे लसूण आणि आले घालू शकता। छान बारीक वाटून झालेले आहेत। आता कांदा, मटण शिजून झालेलं आहे। आता खानदेशी मटण रस्सा तयार करणार आहोत, अगदी झणझणीत असा। त्यासाठी हा जो मसाला आहे तो ओला मसाला वाटून घेतलेला आहे। त्यात आता आपण वापरणार आहोत लाल तिखट, खानदेशी काळा मसाला, काळं मीठ, पांढरं मीठ आणि कोथिंबीर, आणि त्यातला 1 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी शेवटी सांगणार आहे, त्यासाठी पूर्ण रेसिपी नक्की बघा। ज्या कढईत मसाला भाजून घेतलेला होता त्याच कढईत आता हा मसाला फ्राय करायला घेत आहे। 1 तमालपत्र आधी घालून घेतलेलं आहे। तर हा मसाला आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर गोल्डन होऊ द्यायचा आहे। ह्या भाजीत घालायचा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हे बाजरीचं पीठ आहे। ते आता मी मंद आशेवर
थोडं तेल घालून भाजून घेणार आहे आणि हे आपण आपल्या भाजीत ॲड करणार आहोत. अगदी झणझणीत गावरानाचा रस्सा तयार होईल. हे तेल घालून मंदाच्या वरपीठ भाजत आहे. साईडला हा मसालाही कलसून घेत आहे, म्हणजे आपला वेळ वाया जायला नको. खमंग असा बाजरीचं पीठ भाजून झालेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही मागच्या वेळेस आपण डाळ्या घातल्या होत्या त्याही भाजून टाकू शकतो, किंवा डाळीचं पीठही. हे छान खमंग भाजून झालेलं आहे अगदी लाडवाच्या पिठासारखं. आता हे असंच साईडला ठेवून गरजेनुसार रस्स्यामध्ये घालणार आहे. मसाला छान तेलात फ्राय झालेला आहे. आता त्यात लाल तिखट घालून घेत आहोत आणि काळा मसाला. आपण जसं तिखट खात असाल त्या हिशोबाने हे ॲडजस्ट करायचं आहे. आता अर्धा मिनटं तेलात हे छान मिक्स करून घेत आहे. वाव, खानदेशी मसाल्याचा खूप असा छान फ्लेवर येतो आहे. हे रसगुल्ला मिरची ही जी स्पेशल खानदेशातच मिळते तीही घालून घेत आहे. मसाला छान फ्राय झालेला आहे. आता हे जे मटण आहे ते त्यात घालून घेत आहे. गॅसची फ्लेम हाय करून घेत आहे. हे भांडं धुवून पाणी त्यात ॲडजस्ट करून घेत आहे. आपल्याला हवं असेल तेवढं पाणी त्यात आपण ॲड करायचं आहे. आणि आता ह्या रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. मटण रस्सा छान बॉईल होत आहे. सर्वप्रथम ही जी तरी आहे ती थोडी बाजूला काढून घेत आहे, कारण खानदेशी मटण आणि तरीशिवाय शक्यच नाही. जेवताना गरजेनुसार ही सर्व करायची आहे. हा मटण रस्सा मी भाकरीसोबत सर्व करणार आहे. आपण ज्याच्यासोबत खाणार असाल त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया. आता त्यात कोथिंबीर घालत आहे, चवीनुसार मीठ, कारण सूपमध्ये आपण मीठ घातलेलं आहे. आणि गरजेनुसार हे बाजरीचं भाजलेलं पीठ, हे एक चमचा पीठ इथे घेतलेलं आहे. आणि त्यात हा थोडासा रस्सा हे छान असं पळीतच मिक्स करून घेत आहे. बघा किती घट्ट झालं आहे ते. थोडा अजून आणि अशा प्रकारे आता हे मिश्रण त्यात मिक्स करणार आहे. आपण ही प्रोसेस बाजूला बाउलमध्येही वेगळी करू शकतो. कढई कव्हर करून 4 ते 5 मिनटं अंदाजेवर मटण शिजू देणार आहे. आणि स्पेशली मी ही लोखंडी कढईच त्याकरता वापरलेली आहे. गॅस ऑफ केलेला आहे. भाजी सर्व करण्याकरता अगदी रेडी आहे. चला तर मग मटण रस्सा सर्व करून घेऊया. चला तर मग अशी ही झणझणीत डिश टेस्ट तर करून बघूया. ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.